उद्यापासून राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे आणि आज विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या परंपरेनुसार संध्याकाळी 5 वाजता सत्ता पक्षाकडनं चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला जातोय। तर चहापानाच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांची एक पत्रकार परिषद सुद्धा पार पडणार आहे। तर विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान नागपुरामध्ये कधी नाही तो मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला जाईल। अधिवेशन कालावधीमध्ये नागपुरातल्या रस्त्यांवरती तब्बल 11,000 पोलीस अधिकारी आणि कर्मचारीही तैनात असतील। राज्याच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान यापूर्वी इतक्या मोठ्या संख्येनं पोलिसांची तैनात कधीच झाली नव्हती, हे विशेष आहे। पोलीस अधिकारी या बाबीबद्दल जास्त बोलायला तयार नाहीयेत, मात्र राज्यात मराठा आरक्षणासंदर्भात सुरू असलेली विविध आंदोलनं, इतर समाजाची आंदोलनं आणि नक्षलवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवरती ही इतकी मोठी प्रचंड सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आल्याचं कळतंय। यासंदर्भातला आढावा घेऊन संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी। विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नागपूर पोलिसांनीही जय्यत तयारी केली आहे। आपल्यासोबत नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार आहे। सर, लोकांची सुरक्षा, जे येणारे VVIP आहे, मंत्री आहेत, त्यांची सुरक्षा काय तयारी आहे? हो, बरोबर आहे। नागपूर असेंब्ली सेशन निमित्ताने जे काही आवश्यक गोष्टी आहे, VIP सिक्युरिटी असतील, ट्रॅफिकचे नियोजन असतील, व्हायटल इन्स्टॉलेशन्सची सुरक्षा असतील, मोर्चाचे नियोजन असतील, सर्व गोष्टीचे विचार करून बंदोबस्ताची आखणी करण्यात आलेली आहे। मोठ्या प्रमाणात बंदोबस्त नेमण्यात आलेली आहे। अंदाजन 5 ते 6 हजार पोलीस अधिकारी कर्मचारी बाहेर जिल्ह्यातून आलेले आहे। SRPची 8 कंपनी आलेली आहे। स्पेशलाइज युनिट्स, SPUs असतील, बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉड्स असतील, मोटर MT डिपार्टमेंटचे स्टाफ असतील, वायरलेस डिपार्टमेंटचे स्टाफ असतील, अशा प्रकारचे मोठ्या प्रमाणात बंदोबस्त बाहेरून आलेली आहे। त्याच व्यतिरिक्त 4 ते 5 हजार आमचे स्थानिक अधिकारी कर्मचारी पण या बंदोबस्तामध्ये राहणार आहे। सर्व प्रकारे नियोजन करण्यात आलेली आहे। कोणताही आपत्तीजनक घटना घडू नये यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्नशील आहोत, पूर्णपणे सतर्क आहोत। अनेक संघटनांनी मंत्र्यांना बाहेर फिरू देणार नाही असे काही इशारे दिलेले आहेत, त्या पार्श्वभूमीवर मंत्र्यांची VVIP सुरक्षा जी आहे ती काही अपग्रेड करण्यात आली आहे? मी आपल्याला फक्त एवढेच सांगतो की VIP सिक्युरिटी जे इतर गोष्टीचे व्यतिरिक्त VIP सिक्युरिटी एक अत्यंत प्राधान्याची विषय आहे। कोणताही आपत्तीजनक घटना घडू नये यासाठी आम्ही पूर्णपणे तयार आहे, वॉचफुल आहे आणि अशा कोणताही इन्सिडेंट्सला न्यूट्रलाइज करण्यासाठी आमचे विशेष पथक पूर्णपणे वेगवेगळे ठिकाणी डिप्लॉय करण्यात आलेली आहे। वाहतुकीच्या दृष्टिकोनातून नागपूरकर नागरिकांना काही आपल्या सूचना आहेत का? हो, बरोबर आहे। हे धीरेन कन्या शालाजवळचे कोसळलेले पूल किंवा कॅनाल रोडवर चाललेले डेव्हलपमेंट वर्क, इतर ठिकाणी काही चालत असलेले डेव्हलपमेंट वर्क याच्या निमित्ताने आणि मोर्चाचे जास्ती स्वरूप यावर्षी लक्षात घेऊन डेफिनेटली वाहतुकीचे कंजेशन वाढण्याची शक्यता आहे। परंतु जनताला कमीत कमी त्रास हो यासाठी म्हणजे त्रास होणार नाही यासाठी आम्ही ऑल्टरनेट रूट्सची नियोजन केलेली आहे। तर विधिमंडळाचा हिवाळी अधिवेशन नागपुरात होत आहे आणि 11,000 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी असा ऐतिहासिक पोलीस बंदोबस्त, कडेकोट सुरक्षा व्यवस्था नागपुरात लावण्यात येणार आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह रजत वशिष्ठ, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट।